आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। आज सोलापुर शहर कुर्बान हुसैन नगर परिसर में डेंगू बीमारी ना फैलने को लेकर डॉक्टर्स, सिस्टर्स, आशा वर्कर्स, आंगनवाड़ी सेविका और माजी नगर सेविका नलिनी ताई कलबुर्गी की ओर से कुर्बान हुसैन नगर परिसर में बीमार व्यक्तियों को मुफ्त चेकअप और दवाइयाँ दी गई। इस समय राजश्री, चलवादी, साहिरा उंडेकरी, उज्ज्वला सूर्यवंशी, महादेवी मावले, लता मैत्रे, अनुसाया धरुल, जुबैर सगरीब व अन्य लोग उपस्थित थे। एक तारीख ते 30 तारखेपर्यंत आमच्या प्रकल्पामार्फत आम्ही सकस आहार साजरा करत असतो आणि त्या सप्ताहामध्ये आम्ही आरोग्याविषयी माहिती सांगत असतो। तसेच आता सध्या डेंग्यूची साथ आहे आणि डेंग्यूची साथ असल्यामुळे आपल्या प्रभागातील सर्व लोकांना सतर्क करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून आम्ही आज या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक आमचे धडाडीचे कार्यकर्ते या वर्डातून प्रभागातून धाडसाने पुढे येणारे महिला नलिनीताई कलबुर्गी यांना आम्ही इथं बोलवलं कार्यक्रमासाठी आणि त्या आमच्यासाठी खूप प्रयत्न करतात, या प्रभागातील लोकांना सतर्क करतात। या सर्वांनी मिळून करोनामध्ये सुद्धा आपला जीव धोक्यात घालून या भागामध्ये काम केलं आणि आता सुद्धा ते डेंग्यूचा प्रसार होऊ नये म्हणून, जे डेंग्यू वाढू नये म्हणून त्या स्वतः घरी घरी फिरत आहेत आणि लोकांना पाचारण करत आहेत। तर त्यांच्या त्या अंगणवाडी सेविकाचं सगळ्यात प्रथम आपण आभार मानलं पाहिजे, कारण कोरोनाच्या काळात कुणी सुद्धा बाहेर आलं नाही पण या महिला बाहेर लोकांसाठी काम केलंय आणि त्यांनी स्वतःचा जीव बघितला नाही किंवा आपलं घर बघितलं नाही आणि त्यांनी काम केलं, म्हणून परत एकदा त्यांचे आभार मानते। डेंग्यूची जी साथ चालू आहे, नागरिकांनी पण सतर्क राहिलं पाहिजे। माहिती आहे 4 दिवसाला 5 दिवसाला एकदा पाणी येतं, पण ते पाणी आपण स्वच्छ भरावं, स्वच्छ ड्रम धुवावेत, आजूबाजूला घाण कचरा साचू नये। आपण स्वतः जर नाही केलं कोणी महानगरपालिकेचं तर स्वतः जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा आमच्या इथं असं घाण पडलेलं आहे, तुम्ही या, आपला आणि आपल्या लेकरबाळाचा जीव वाचवा, आपला परिसर स्वच्छ तर आपलं शहर स्वच्छ, तर सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभागी व्हा आणि डेंगूला पळवून लावा। एवढंच मी नागरिकांना विनंती करते। पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा, झाकून ठेवा आणि 8 दिवसाला नाही 4 दिवसाला स्वच्छ धुवून, 4 दिवसाला एकदा पाणी येतं त्यावेळेला आपले भांडी स्वच्छ करून पाणी भरायचं आणि स्वच्छता राखली पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे। जर केर कचरा आपल्या महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या येत आहेत त्यांच्यामध्ये कचरा टाकला पाहिजे, ही स्वच्छता सर्वांनी बाळगली पाहिजे। ही विनंती। आजादी बचाव न्यूज चॅनल को सबस्क्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करे और शेयर भी करे।